नांदेड लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र चव्हाणांच्या या बालेकिल्ल्याला भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी खिंडार पाडत त्यांच्यावर 52,000 मताधिक्याने विजय मिळवला आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातो. चिखलीकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरलाय आणि आपण जनतेच्या ऋणात असल्याचेही ते म्हणाले. महावाईटसाठी राजरत्न गायकवाड, नांदेड. नांदेड जिल्ह्यातल्या जनतेने त्यांच्या बाजूने फोन दिलेला आहे. मी पक्षश्रेष्ठीचे आभार मानतो. पक्षश्रेष्ठीने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आणि त्या संधीचा सन्मान माझ्या मतदाराने माझ्या सरकार कार्यकर्त्याला दिलेला आहे. माझा विजय हा माझ्या मतदारसंघातल्या सर्व मतदारांचा. मी माध्यमाच्या म्हणूनच ऐकतोय की माझ्यासमोर तगडं आव्हान होतो. माणसाकडे संपत्ती जास्त आहे म्हणजे माणूस तगडा होतो. या मताशी मी कधी सहमत नाही. माझ्याही नव्हतो आणि भविष्यातही नाही. त्याच्यामुळे माझ्यासमोर तगडा आव्हान वगैरे काही नव्हतं. भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा सामान्य कार्यकर्ता म्हणून मी या निवडणुकीच्या मैदानात उतरलो आणि मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवला. माझ्यासमोर विविध आव्हानं आहेत. नांदेड शहर असेल का पूर्ण जिल्ह्याच्या संदर्भातला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रेल्वेचे प्रश्न असतील, नांदेड जिल्ह्यामध्ये औद्योगिकीकरणाचे प्रश्न असेल, आणखी विविध अशा समस्या आहेत. ज्या समस्या मला माहिती नाही त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. परंतु अशोक चव्हाण नाही ते काम करू शकले नाही म्हणून लोकांना परिवर्तन पाहिजे होतं आणि लोकांना